विभागात रमीचा डाव मांडलेल्या 63 जुगारांना गोकाक टाउन पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडील रोख 4 लाख रुपयांची रक्कम जप्त करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे. विविध बँक व संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरलेल्या शेतकऱ्याने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बैलोंगल तालुक्यातील बेविंगकोप गावात शुक्रवारी घडली. महांते शल्लापा माटोळी वय 40 असे मयत झालेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. खानापूर रोड झाडशापूर नजीकच्या शिवाजीनगर वसाहतीजवळ शनिवारी सायंकाळी 5:30 दरम्यान बस ट्रक अपघातात विद्युत ट्रान्सफॉर्मर सह 6 खांब उखडून रस्त्यावर कोसळल्याने सुमारे 1 तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तासगाव कवठे महांकाळ राज्य महामार्गावर मनेराजुरी नजीक फरशीने भरलेला ट्रक उलटून 10 जण जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली. शहाबाद कर्नाटक मधून फरशी घेऊन कराडकडे निघालेला ट्रक मनेराजुरी जवळील पवार वस्तीवरील वळणावर 5:30 ते 3 सुमारास चालकाचे नियंत्रण सुटून उलटला. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील वाघबीळ घाट येथे 4-चाकी गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात उमेश गवडके वय 33 ठार झाला. विक्रम हजारे ओमकार पवार गोविंद कदम हे जखमी झाले आहेत. दिवाळी सुट्टीत पुणे येथून मालवणला पर्यटनासाठी येत असलेल्या पर्यटकांच्या कारला आनंदवाळ आसगाव बंगला बस थांब्यानजीक अपघात झाला. कार रस्त्याच्या डाव्या बाजूला दगडी गडग्यावर वेगाने आदळल्याने आतील दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. धान्य व्यापारी संजय जीवनदर हुक्केरी वय 56 यांना मारहाण करून 90,000 रोकड चोरट्यांनी लांबवली. हुक्केरींनी आरडाओरड केल्यानंतर घटनास्थळी नागरिक जमा झाले, मात्र 2 दुचाकीवरून आलेल्या 14 चोरट्यांनी पलायन केले. सापळा रचून 2 रक्तचंदन तस्करांना रंगेहात पकडण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून 2 दुचाकी, 20 किलो वजनाचे लाकडी चंदनाचे ओंडके असणारी बॅग असा 2,44,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आता एका टच वर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज वर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.